हेमंत करकरे साहेबांचा, ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोहांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतोय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसची भाषा बोलतात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलतायत. पाकिस्तान देखील सुरुवातीला हेच म्हणत होतं की कसाबनी काही केलेलं नाही, तो निर्दोष आहे. पण शेवटी पाकिस्तानला देखील हे मान्य करावं लागलं की हो, कसाब आमचा रहिवासी होता आणि कसाबनीच त्या ठिकाणी आतंकवादी अशा प्रकारच्या घटना केल्यात. मला आश्चर्य वाटतं, 2008 साली मुंबईवर हल्ला झाला, कसाब नावाच्या कसायाने हल्ला केला. 2008 पासून 2014 पर्यंत काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातही होतं, काँग्रेसचं सरकार देशातही होतं, आणि आज उठून हे अशा प्रकारचं वक्तव्य देत आहेत की ज्या वक्तव्याने केवळ आणि केवळ पाकिस्तानला फायदा होणार आहे. आज पाकिस्तान यांच्या वक्तव्यावर आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमध्ये सांगणार आहे की बघा, तिथली प्रमुख पार्टी काँग्रेस, त्या काँग्रेसचा नेता सांगतोय की कसाबनी करकरेंना मारलेलं नाही. म्हणजे एक प्रकारे शहीद करकरेंचा अपमान करायला देखील हे काँग्रेसही मागे पुढे पाहत नाही आहे. ही पाकिस्तानची भाषा जर काँग्रेस बोलणार असेल तर त्यांची औकात काय आहे हे भारताची जनता त्यांना दाखवून दे. बातमी, माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल.